वेलकम टू दीपास किचन। दीपास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत कांद्याची पकोडी। त्यासाठी एक वाटी असे बारीक कांदे चिरून घेतले आहेत आणि त्यात बेसन थोडे थोडे टाकून घेऊ। जास्त बेसन टाकायचं नाही, 2 चमचे टाकले आहे। त्यात आपण चवीनुसार लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। 1 पिंच खाण्याचा सोडा टाकू त्यात। आता हे पीठ कालून घेऊ। लागल्यास बेसनचे पीठ पुन्हा थोडेसे कालवू। थोडंसं असं हातावर पाणी घेऊन हे असं शिंपडत कालवायचे आहे। पाणी जास्त टाकायचे नाही आपल्याला। थोडंसं 1 चमचा पीठ टाकून घेऊ अजून। एक चमचा पीठ टाकून कालून घेऊ छान। असे पहा, एकमेकांना असे बाइंड व्हायचे तेवढं पीठ टाकायचं। हे असे कालून घेतले आहे। तेल तापवायला ठेवले आहे। आता तेल तापले की नाही हे पाहण्यासाठी हे थोडासा तुकडा टाकून घ्यायचा आणि तो एकदम वर आला की तेल तापले असे समजायचे। पहा, वर येत आहे। आता आपण हे तेलात टाकून घेऊ। असे थोडेसे दाबून असे तेलात टाकून घेऊ। हे असे लालसर झाले की परतून घेत जाऊ। 2 मिनिटांनी खालची बाजू सुद्धा परतून घेऊ। लालसर झाले की काढून घेऊ आपण हे सगळं। तेल निथळत काढून घेऊ, पेपरवर काढून घेऊ किंवा टिश्यू पेपरवर। असे गोल गोल करत तळून घेऊ। बारीक करून काढून घेऊ। हे खूप क्रिस्पी होतात आणि चवदारही लागतात, छान लागतात चवीला। आता आपण हे सर्व करून घेतले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा। धन्यवाद।